सांगलीत महाराष्ट्र दिनाला राष्ट्रगीत गाण्यासाठी आलेल्या मनपा शाळांतील मुला मुलींची इच्छा आणि मनपा आयुक्त नितीन कापडनीस यांच्याकडून त्यांची स्वप्नपूर्ती। 1 मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा करताना ध्वजारोहणाच्या ठिकाणी राष्ट्रगीत गाण्यासाठी आलेल्या मनपाच्या कन्नड शाळेतील मुला मुलींशी गप्पा मारताना मनपा आयुक्तांनी तुम्हाला शालेय शिक्षणाबरोबर काय शिकायला आवडेल असा प्रश्न केला। कम्प्युटर असं एक सुरात आणि जोरदार उत्तर पलीकडून लगेच ऐकायला मिळालं। ठीक आहे, आम्ही तुम्हाला पुढच्या वर्षापासून नक्की शिकवतो असं मी त्यांना आश्वासित केलं। मात्र आम्ही आता मनपा शाळेतून दुसऱ्या शाळेत प्रवेश घेणार आहोत, पण आम्हाला सुट्ट्या असल्या तरी आम्ही येणारच आणि कम्प्युटर शिकणारच असा हट्ट सर्व लहानग्यांनी धरला। सांगली येथील प्रसिद्ध लियाड इन्स्टिट्यूटचे संचालक साहिल शाह यांनी विद्यार्थ्यांची इच्छा बोलून दाखवताच त्यांना मनपाच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत संगणक प्रशिक्षण द्यायला तयार आहेत असं एका क्षणात सांगितलं। आणि आज प्रत्यक्ष 50 विद्यार्थ्यांचा संगणक शिकण्याचा आणि स्वप्नपूर्तीचा पहिला दिवस उजाडला आहे। कम्प्युटर पाहून विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावत नव्हता। वर्षभर मनपा विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण देण्यासाठी पुढे आलेल्या साहिल शाह यांचे या योगदानासाठी मनपा आयुक्त कापडनीस यांनी विशेष आभार मानले आहेत। तर सामाजिक हेतूने आणि आयुक्त नितीन कापडनीस यांच्या सेवाभावी उपक्रमांना हातभार म्हणून हे काम स्वीकारल्याची प्रतिक्रिया साहिल शाह यांनी दिली आहे। महापालिका शाळांची पटसंख्या वाढण्यासाठी महापालिका आयुक्त नितीन कापडनीस यांनी अपार प्रयत्न सुरू केले आहेत। यातच गप्पांच्या ओघातून चिमुकल्यांनी केलेल्या मागणीचे त्यांच्याकडून स्वप्नपूर्ती झाली आणि मनपाचा विद्यार्थीही संगणक साक्षर बनण्यास सज्ज झाला। मी मनपा शाळा क्रमांक 19 मधली विद्यार्थिनी बोलतो आहे। आम्हाला कम्प्युटर शिकण्याची खूप इच्छा होती, पण आम्ही शिकू शकलो नाही। 1 मे रोजी आम्ही समूहगीत सादर करायला गेलेलो महानगरपालिकेच्या ऑफिसपुढे। तेव्हा आयुक्त साहेबांनी आम्हाला विचारले, तुम्हाला काय शिकण्याची इच्छा आहे? आम्ही सांगितलो, आम्हाला कम्प्युटर शिकण्याची हे कराल तर आम्ही तुम्हाला खूप आभारी राहील म्हणून आम्ही सांगितले। त्या लगेचच आयुक्त साहेबांनी आम्हाला कम्प्युटर शिकण्याची सोय करून दिली। त्याबद्दल आयुक्त साहेबांना आणि आम्हाला सर्व शिकवणाऱ्यांना खूप खूप मनापासून अभिनंदन। माझं नाव साहिल शाह, लाईटिंग शो आर्ट अँड डिझायनिंगचे संचालक। आज इथं माननीय आयुक्त साहेब कापडनीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सूचनेनुसार 8वी आणि 9वी स्टुडंटचे जे आहेत, जे आजच्या तारखेला कॉम्प्युटरचे प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक स्टुडंट्सला अवेअरनेस किंवा माहिती असणं, सगळ्यांचंही माहिती असणं गरजेचं आहे। त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शन, त्यांच्या सूचनेनुसार आज इथं आपण 15 दिवसाचा एक कॅम्प अरेंज केलेला आहे, ज्याच्यामध्ये प्रत्येक स्टुडंट्सला कॉम्प्युटरचं बेसिक नॉलेज त्याच्यामध्ये काय असायला पाहिजे, वर्ड म्हणा, एक्सेल, पॉवर पॉईंट, इंटरनेटचं माध्यमातून काय केलं जातं, त्यानंतर सोशल मीडिया, त्यांना आता आजकालच्या मुलं मोबाईल वापर केला जातो, त्या मोबाईल वापर करताना काय गोष्टी पाळायला पाहिजेत, त्या सगळ्या गोष्टीचं नॉलेज मी आणि माझी टीम आयुक्तांच्या सांगण्यावरनं, प्रत्येक त्यांचं एक ध्येय आहे की प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक जे काही महानगरपालिका शाळा आहेत, प्रत्येक स्टुडंट्सला कॉम्प्युटरच्याबद्दल माहिती असावी, त्याचा अवेअरनेस आहे। हा एक त्यांनी हाती घेतलेला उपक्रम आहे त्यांच्यासाठी, त्यांच्यामार्फत आम्ही कायम त्यांच्यावर आहोत आणि जेवढं चांगला प्रयत्न करून, चांगला ट्रेनिंग देण्याचा प्रयत्न करू आणि चांगल्या स्टुडंटला त्याच्यातनं कॉम्प्युटरचा बेसिक फायदा होऊन पुढच्या भावी आयुष्याला त्याचा फायदा होऊ दे, यासाठी जे काय आहे ते आम्ही करण्यास तयार आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी।